नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण साठवणीचा गरम मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी कोणतं साहित्य घ्यायचं आणि ते कसं भाजायचं, हे भाजण्याची एक ट्रिक आहे, ते पण तुम्हाला सांगणार आहे। तसंच हा जास्त प्रमाणात केलेला गरम मसाला कसा टिकवायचा आणि कसा स्टोअर करायचा ते पण दाखवणार आहे। आणि ह्या मसाल्याला चांगला सुवास येण्यासाठी आणि चांगली टेस्ट येण्यासाठी आणि हा गरम मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी त्याच्यात आपण काय काय वापरणार आहोत ते पण पाहणार आहोत। गरम मसाला करण्यासाठी मी इथे अर्धा किलो धणे घेतलेले आहेत, ते चांगले साफ करून घेतलेले आहेत। त्यांना पाकडून चाळून घ्यायचे, त्याच्यामध्ये आत काय कचरा आहे काय बघायचा आणि त्याला थोडस ऊन लावून घ्यायचं। ते अर्धा किलो धणे आहेत, पाव किलो बडीशेप आहे, ती बडीशेप पण मी साफ करून घेतलेली आहे, आणि पाव किलो काळी मिरी आहे। काळी मिरी आहे ते माझं गावचं आहे। 50 ग्रॅम काळी वेलची, 50 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम आपली हिरवी वेलची, 10 ग्रॅम असं हे आपल्याला बदाम फूल आहे, याला बदाम फूल बोलतात किंवा नागकेशर पण बोलतात, 1.5 जायफळ आहे, 2 चमचे त्रिफळ आहे। त्रिफळाने स्वाद आणि चांगलं चटका पण बसतो, म्हणजे तिखट पण असतं, म्हणून त्रिफळ आहे ते कमी घालायचे। आणि हे दालचिनी आहे 50 ग्रॅम, त्याला आपण आता तोडून घेणार आहोत मसाला तळायला देताना। आणि 1 ते 12 पानं घेतलेली आहेत आणि 50 ग्रॅम चक्रफूल आहे। आपल्याला एवढ्याशाच मसाल्यामध्ये एकदम स्वादिष्ट असा मसाला बनवायचा, गरम मसाला बनवायचा आहे। आणि लवंग, दालचिनी आणि त्रिफळा घातल्याने मसाला आपला चांगली टेस्ट पण येते, म्हणजे तिखटपणा पण येतो, आणि काळ्या वेलचीने आणि हिरव्या वेलचीने त्याला चांगला सुवास येतो। आणि धणे आणि बडीशेप आहे ती तुम्हाला माहितीच आहे की गोडच आहे म्हणून, आणि काळी मिरीने तिखटपणा येतो। एवढ्या साहित्यामध्ये आपला गरम मसाला एकदम परफेक्ट असा मस्तपैकी तयार होतो। आता आपण भाजून घेणार आहोत। हे सर्व साहित्य आहे ना, हे अलग अलग भाजायचंय, कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचा टाइम लागतो भाजण्यासाठी। म्हणजे एकत्र तुम्ही भाजलेत ना तर अर्धे तुमचे भाजले जातील, अर्धे कच्चे राहतील, अर्धे करपतील, असं होईल। म्हणून प्रत्येक मसाले आहेत ते आपण अलग अलग भाजून घेणार आहोत। आणि गरम मसाल्याचा मसाला आहे तो आपण कसा भाजायचा तो मी तुम्हाला आता दाखवते। आपल्याला मिरची घालायच्या मसाल्यासारखा याचा मसाला आपल्याला भाजायचा नाहीये। धणे जास्त आहेत म्हणून मी मसाला भाजण्यासाठी भांडं मोठं घेतलेलं आहे, म्हणजे आपलं पटकन भाजत होतो। छोटं भांडं घेतलं तर आपल्याला 2-4 वेळा थोडं थोडं भाजावं लागतं। आणि हा मसाला आपल्याला भाजायचा आहे तो आपल्याला जास्त भाजायचा नाही, करपवायचा नाहीये। आपल्याला याला खरपूस पण भाजायचं नाही, फक्त आपल्याला याला गरम करायचं आहे। आणि एकदा उन्हातून तर आपण गरम करून घेतलेलंच आहे। फक्त आपल्याला उब लावून घ्यायचं एवढ्या मसाल्यानं सगळ्यांना, असे उब लावून मसाला घेतला ना तर त्याचा मसाला आहे तो सुवासिक पण होतो आणि छान होतो। आणि जर तुम्ही जास्त जर भाजले खरपूस भाजले तर राखड राखड असा गरम मसाला लागतो। आणि हा मसाला पण मी चक्कीवरनं दळून आणणार आहे, आणि दळून आणल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते। सुरुवातीचा टोप गरम होणार होता म्हणून 1-4 मिनिटं धणे आहेत ते भाजून घेतलेत। आता आपण काळी मिरी आहे ते 1-2 मिनिटं आपल्याला भाजायचं, मध्यम टू लो फ्लेम। काळी मिरी आपलं भाजून झाले, त्याला काढून घ्यायचं। असे आपण थोडे थोडे मसाले भाजले ना तर गरम मसाला चांगला टिकतो, त्याच्यामध्ये अळी पडत नाही। आणि अशीच आपण आता बडीशेप भाजून घ्यायची आणि मसाले भाजताना सतत मिक्स करायचे। एक लो फ्लेमवर मी 3 मिनिटं ही बडीशेप आहे ती भाजून घेतली। हिरवी वेलची, लवंग, चक्रफूल, काळी वेलची आणि त्रिफळा आहे ते पण आपण, आणि बदाम फूल आहे ते पण सर्व एकत्रच घातलेलं आहे। त्याला पण आपण 2 ते 3 मिनिटं मध्यम चुलीवर भाजून घ्यायचं। एखादा मिनिट गेला की त्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा, तेजपत्ता जास्त घालायचा नाही थोड्याच घालायचा, कारण कधी कधी ना तेजपत्त्याची पाने चांगली नसतात आणि मग गरम मसाल्याचा स्वाद आहे तो बिघडतो, म्हणून थोडाच घालायचा। तेजपत्त्याने गरम मसाला स्वाद येतो पण चांगली नसली तर ना स्वाद येत नाही, म्हणून थोडीच घालायची। आपण आता दालचिनी घालायची, दालचिनी घालून घ्यायची ना की त्याच्यानंतर आपण त्यांना तोडणार आहोत खलबत्त्याने। आणि हे जायफळ आहे ती पण आपण तोडूनच घालणार आहोत।
थंड झाल्याच्यानंतर त्याला आपण चक्कीवर दळायला देणार आहोत. आणि दळून झाल्याच्यानंतर गरम मसाला आपल्याला आहे तो स्टोर कसा करायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे. गरम आहे त्याच्यामध्येच आपली दालचिनी आहे ती भाजून होणार आहे. गॅस बंद करायचा. गरम मसाला थंड झाल्याच्यानंतर दळून आणायचा. दळून आणल्याच्या नंतर पण त्याला थोडा वेळ थंड करायला ठेवायचा, 1-4 तास. गरम मसाला दळायला नेताना तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत न किंवा स्टीलच्या डब्यात नेलात तरी चालेल, पण तो थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला असा काचेच्या बरणीमध्ये भरायचा आहे. आणि दाबून दाबून भरायचा नाही आहे, असा हलक्या हलक्या हातानंच भरायचा. आणि बरणी आहे ती हलून हलून भरला तरी चालेल. आणि त्याला घट्ट असं झाकण लावून ठेवायचं, म्हणजे त्याचा सुवास आहे ना तो चांगला राहतो. एक साथ गरम मसाला बनवल्याच्यानंतर त्याला रोज रोज असं झाकण उघडायचं नाही, त्याचं कधीतरी महिन्यान 2 महिन्यान एकदा झाकण उघडायचं. म्हणून महिन्याचा गरम मसाला किंवा 15 दिवसाचा गरम मसाला अलग अलग भांड्यामध्ये काढून घ्यायचा, म्हणजे तो वर्षभर चांगला राहतो आणि चांगला सुवास पण राहतो. आणि झाकण आहे ते घट्ट लावायचं. झाकण घट्ट नसेल तर प्लॅस्टिकची पिशवी लावून त्याच्यावरती झाकण लावलं तर त्याचं बरणीचं झाकण आहे ते घट्ट राहतं. गरम मसाल्याला मस्तपैकी असा सुवास सुटलेला आहे. आजचा जर तुम्हाला हा गरम मसाल्याचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.